32 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना, पोलीस पथक घटनास्थळी दाखल। नाशिक चांदवड तालुक्यामध्ये एक कळवजनक घटना घडली असून लासलगाव मनमाड रस्त्यावर 32 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहे, त्यामुळे लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केल्यानंतर जनावरांच्या अवैध खरेदी विक्रीतून अनिल आहिरेची हत्या झालेली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। दिनांक 6/2/2022 रोजी रविवारी अनिल पिकावरील औषधे आणण्यासाठी मित्रासोबत जात असल्याचे कारण सांगून गेला होता, मात्र रात्री तो परत आला नाही अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांना दिलेली आहे। अनिल हा जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा असेही त्याने पोलिसांना सांगितले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाडपासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली होती। या घटनेच्या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पाळवी, पवार, सौंदाने, गोसावी, शेख, नरवटे, झालटे, खैरनार, चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आलेला असून त्याच्या डोक्यावर, पोटावर, हातावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास येते। जवळच त्याची मोटरसायकल असून सोबत दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या आहेत। पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मयत तरुणाचे नाव अनिल आहिरे असून तो चांदवड तालुक्यातील पिंपळगाव ढाबळी येथील असल्याचे निष्पन्न झाले। पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनतर्फे चालू असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, महा24 न्यूज, अहमदनगर।